मी कसा वाटतोय, कसा दिसतोय, स्वतःची काळजी घ्यायला लागलोय, बाकी काही नाही. आता सिक्वल नवीन चालू झालंय, म्हणजे ईशाचा एंगेजमेंट वगैरे आहे आणि देशमुखांच्या घरात मोठं तामझाम सुरूच असतं. कशी तयारी चालू आहे त्याबद्दल काय सांगतील? तयारी तर कमाल चाललेली आहे, सगळे खूप जोमाने कामाला लागलेले आहेत आणि एकंदरीत आमच्याकडे देशमुखांच्या घरात उत्सव किंवा काही कार्यक्रम म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद येतोच, असतोच, आनंदीच असतात सगळे. आणि अजून काय सांगणार, म्हणजे तुम्ही आता ते सिरियलमध्ये बघायलाच आमचा उत्साह. अभिषेक नाही 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 आता तो खूपच सुधारला आहे. ॲक्च्युली काय प्रॉब्लेम मी सांगतो, अभी सतत मागे मागे करत असतो, त्याला वाटत असतं की आपल्या बायकोबरोबर आपला वेळ जावा, पण बायको नेहमी बिझी असते आईच्या मागे 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 इतर घरातल्या गोष्टींमध्ये. सो कुठेतरी हलतं ना आपलं की आपल्याला जर मूवीला जायचं असेल तर हिला आईच्या कार्यक्रमांना जायचं असतं, तर तेव्हा त्याचं तसं होतं. पण आता तो सुधारलेला आहे, त्यांना चांगला अभि बघायला मिळतो आहे, लोकांच्या प्रतिक्रिया पण चांगल्या येत आहेत की आम्हाला हा हा अभि पण आवडतो आहे वगैरे वगैरे. सो मी सुधारलेलो आहे, लोकांच्या शिव्या आता थोड्याशा कमी खातो आहे. एक्झॅक्ट. हो हो हो. पहिल्यांदा थँक्यू स्टार मराठीचे, थँक्यू, कारण त्यांनी माझे ब्लॉग बघितले आणि मी आजपर्यंत कधीच रत्नागिरी कोकण वगैरे कधीच गेलो नव्हतो, मला तिकडचं कल्चर काय माहितीही नव्हतं. सो मी तिकडे गेलो आणि तिकडच्या लोकांचं इतकं म्हणजे मला छान सहकार्य मिळालं, इतकं प्रेमाने बोलत होते सगळे आणि तिकडचे एरिया वगैरे मी सगळे हे केले आणि शूट केलं मी तिकडे, खास करून कारण मला ते कोकण सगळं एक्सप्लोअर करायचं होतं. सो धमाल आली, मजा आली आणि बरेचसे सगळे व्हिडिओ आहेत ते माझ्या इंस्टाग्रामवरती आहेत, तर तुम्ही जाऊन सगळ्यांनी बघा प्लीज. खरंच काय झालं मी तुला सांगतो की इकडे आम्हाला सुट्टी मिळाली 4-5 दिवसांची, तर मग कुठे जायचं कुठे जायचं, घरीच बसायचं का, इकडेच थांबायचं का, पण मला काहीतरी वेगळं ठिकाण बघायचं होतं, एक्सप्लोअर करायचं होतं. आणि अचानक काय झालं की मित्र म्हणाला की मी माझ्या आईला सोडायला चाललो आहे, कोकणात चाललो आहे, आंबे आणायला चाललो आहे. आंबे म्हटल्यानंतर मला कसं तरी झालं, म्हटलं चल मी पण येऊ का, मग असं करता करता मी माझ्या एका कॅमेरामनला घेतलं बरोबर. मग आम्ही म्हटलं की चल आता तिकडे चालू आहे तर जरा शूट करूयात, काय काय डोक्यात थॉट होते, म्हटलं की आता मी कोकण कधी बघितलंच नाही, म्हटलं जरा कोकण बघूयात. सो तिकडे गेल्यानंतर मला खूपच छान वाटलं आणि 3-4 दिवसामध्ये म्हणजे मी फार कमी वेळ असेल की मी झोपलो असेन आणि मी दिवस रात्र अच्छा इकडे का मला, आणि त्या कोकणातल्या लोकांनी इतकी मला मदत केली ना, म्हणजे त्यांच्याकडे नाही हा शब्द नाही आहे. मी म्हटलं मला बोटीत बसायचं आहे, मला बोट हवी आहे, मला असं लोकेशन हवं आहे, मला तसं हवं आहे, देतो ना, हां काय चालतं आहे आणता, असं त्यांच्या त्या भाषेमध्ये ते बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, मला जीप हवी आहे, जीप दिली. त्याच्यानंतर कशेळीला वगैरे गेलेलो, रत्नागिरी, राजापूर, त्याच्यानंतर असे अनेक वेगवेगळे ठिकाणं होती, तिकडे मी जाऊन व्हिजिट दिली आणि तिकडची लोकंसुद्धा इतकी म्हणजे ही मालिका बघतात. सो प्रत्येक ठिकाणी जायचं, अभिदादा अभिदादा आलाय अभिदादा आलाय असं अर्धं गाव तरी जमायचं. सो त्यांच्याकडून खूप प्रेम मिळालं, म्हणजे एकाला तर मी सांगितलं की म्हटलं मला जरा शहाळं प्यावंसं वाटतंय, तर तो पटकन चढला काढलं आणि त्यांनी ते मशीन वगैरे असतं तिकडचं ते त्याच्यावरती फोडलं आणि ते शहाळ्याचं पाणी मला दिलं. सो इतकं म्हणजे छान वाटलं मला एकंदरीत. आता कसं सांगू मी, म्हणजे ते माझ्या ब्लॉगमधून किंवा व्हिडिओजमधून तुम्हाला दिसेलच. हां एक्झॅक्टली. एकदा काय झालं, पहिल्या दिवशी कोणाला कळलं नाही की मी आलो आहे, पण गावामध्ये तिकडच्या आजूबाजूच्या एरियामध्ये सगळ्यांना कळलं की इकडे अभिदादा आला आहे, आई कुठे काय करते मधला आर्टिस्ट आलेला आहे वगैरे. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठलो ना, तेव्हा जवळपास खूप लोकं गेटच्या बाहेर, त्या बंगल्याच्या बाहेर जिथे माझी सोय केली होती राहण्याची, तिकडे खूप लोकं होती. आणि मला त्यांची एक पद्धत आवडली, प्रत्येकाने ना ते फ्राय केलेले गरे असतात ना, तर ते आणलेले होते, काही आंबे आणलेले होते. सो मी म्हटलं अहो हे काय, आणि प्रत्येकाकडून म्हणजे मला फ्रीमध्ये एवढे आंबे मिळाले, मी घ्यायला गेलोच होतो आंबे, पण त्याच्यामधून अजूनच मला जरा बरेचसे आंबे मिळाले. मी स्वतः आंबे तोडले तिकडे, त्याच्यानंतर काही लोकं ओळखीचे झाले, ते बोले आमच्या जरा शेतामध्ये या, आम्ही आंब्याची बाग लावली आहे तिकडे या. मग मी म्हटलं चालेल मला तिकडे शूट करता येईल का, अरे तुमच्यासाठी काय पण, म्हटलं चला. असं एकंदरीत खूपच छान प्रेम मिळालं मला त्यांच्याकडून आणि खरंच तिकडचं कल्चर कमाल आहे, कोकणातल्या लोकांचं म्हणजे काय बोलावं खरंच. माझा आता कोकण दौरा तर झालेला आहे, याच्यापुढे माझे अजून काही कोल्हापूर आहे, अजून मी ज्या ठिकाणी मी गेलो नाही आहे, तर अशा ठिकाणचं कल्चर बघण्याची माझी इच्छा आहे. जशी इकडनं सुट्टी मिळेल तसं मी कुठे ना कुठे ब्लॉग बनवीन आणि सगळ्या माझ्या प्रेक्षकांना एंटरटेन करेन. यूट्यूबला तर बॅकस्टेज मस्ती विथ निरंजन आहे आणि इंस्टाग्रामवरती तर निरंजन कुलकर्णी, तुम्ही ब्लू टिक जे असेल ते सर्च करा, त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे. थँक्यू थँक्यू. प्लीज बघा आई कुठे काय करते, सोमवार ते शनिवार 7:30 वाजता स्टार प्रवाहावर.